आज मी तुम्हाला साजूक तूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ही शाई घेतलेली आहे, 8 दिवसाची आहे ही। 2 लिटर दुधा दररोज शाई आलेली, त्याच्यापासून हे बनवलं आहे मी। त्याच्यात दही टाकलं आहे, आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मी शाई मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। मी त्याच्यात थोडस पाणी ऍड करणार आहे, ते घट्ट असल्यामुळे ते फिरत नाही, मग थोडस पाणी टाकल्यावर व्यवस्थित फिरलं जात। बघा किती सुंदर मस्त लोणी वर आलंय। आपण हे कढईत काढून घेऊ। घरी बनवलेलं तूप खायला पण खूप सुंदर लागतं, बाहेरच्या तुपामध्ये भेसळ असते। तुम्ही पण घरी बनवत जा। बघा किती सुंदर निघले। आणि याच्यात ताक काढून घेऊ। ताक पण किती घट्ट निघले। उरलेलं मी सगळं काढून घेते। आता उरलेलं मी सर्व मी काढून घेतले मिक्सर मधून। बघा किती मस्त लोण्याचा गोळा निघलाय। हे ताक आपण पातळ्यात ओतून घेऊ। बघा हे 8 दिवसाचं शाईपासून बनवलेलं। मी याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्याचं आंबटपणा राहत नाही आणि त्याचे ते खाली खरवड पण राहत नाही जास्त, आणि आपलं तूप वाळायला पण नाही जात। ते खरवड राहिल्यावर त्यालाच जास्त प्रमाणात राहतं। चांगला आंबटपणा निघून जाऊ तर स्वच्छ धुवून घ्यायचं।
बघा किती मस्त गोळा बनला. आपण हे कढवायला ठेवू. बघा हळूहळू वितळायला लागले. आता बघा तूप लोणी सगळं वितळले आणि त्याला छान उकळी यायला लागली. तुपाचा असा पिवळा कलर यायला लागलाय त्याला. तूप हळूहळू बनवू राहिले. बघा किती मस्त तूप असं वर आलं. थोडासा वेळ लागतो पण घरचं तूप खायला पण खूप छान लागतं आणि आपल्याला ताक पण होतं घरचं. तर तुम्ही पण तूप घरी बनवत जा. बघा किती छान तुपाचं असं तूप असं वर यायला लागलंय. बघा तूप तूप हो राहिलंय आपलं किती मस्त. तूप बनवून तयार आहे. थंड झालं की आपण डब्यात भरून घेऊ. तूप थंड झालंय. आता आपण ते डब्यात काढून घेऊ गाळणे निघाळून. चांगलं व्यवस्थित असं प्रेस करून त्याच्यातलं तूप काढून घेऊ. आणि तूप बघा किती छान निघलंय ते. तुम्ही पण असंच घरी तूप बनवत जा. त्याची ही खरवड याच्यात तुम्ही साखर टाकून वेलची पूड टाकून खाऊ शकता. आणि ते आंबट पण लागत नाही कारण आपण ते लोणी दोन तीन वेळेस धुवून घेतले पाण्याने. आणि खूप छान लागतं याच्या साखर आणि वेलची टाकून खाल्ल्यावर. माझी तुपाची रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.